नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। नगरपालिकेच्या माध्यमातून खडका रोडचं काम सुरू करण्यासाठी भूमिपूजनासाठी मी नाथाभाऊ आदरणीय खासदार अक्षत आहे। काही सन्माननीय माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, शिवसाहेब आम्ही सगळे उपस्थित होतो। मी आमदार व्हायच्या आधी नगरपालिकेच्या माध्यमातून हा रस्ता झाला होता आणि मी आमदार झाल्यानंतर या रस्त्याची बरीचशी दुरावस्था झाली होती। त्या बऱ्याच वर्षानंतर मी हा रस्ता दुरुस्त केला होता। साधारणतः 2012-13 खडका रोड मी केला होता। विशेष फंड मला जो मिळाला होता त्यातनं मी याची दुरुस्ती केलेली होती, म्हणजे पूर्ण नवीन बनवला होता। आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट हा रस्ता आज होतो आहे। बऱ्याच वर्षाने हा रस्ता होतो आहे। अनेक त्रास झाले या रस्त्यासाठी लोकांना। खरोखर खराब झालेला होता रस्ता, पण त्याला कारणंही तशीच होती। खरं जे अमृतची पाईपलाईन टाकली जात होती, ती अमृतची पाईपलाईन टाकू दिली जात नव्हती। इथे बऱ्याच भागात इथे पाईपलाईन टाकण्याला विरोध केला गेला, त्याच्यामुळे ते लेट होत गेलं। पण मग लोकांना समजवलं, अमृतची पाईपलाईन टाकली गेली, त्याच्यानंतर आज या रस्त्याला सुरुवात होते। हो, या कामाचा श्रेय कोणाला द्यायचा, राष्ट्रवादी का भाजपला? नगरपालिकेला। नगरपालिकेला नगरपालिकेमार्फत जे पाईपलाईन फुटले आता पण त्या दुर्लक्ष केलं। आता सध्या इमिडिएट ती पाईपलाईन दुरुस्त करायला लावली जाईल आणि त्याच्यानंतरच काम पुढे सरकेल, कारण पाईपलाईन जर फुटलेली असेल तर काम करून उपयोग होणार नाही।